सन्नाट्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला फुलंब्री शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुन्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले आहे. मात्र या बंदला फुलंब्री शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळत असून बऱ्याच दुकानदारांनी आपले शटर अपडाऊन करीत व्यवसाय चालू ठेवला असल्याचे शनिवार रोजी दिसून आले. मागील 2 वर्षापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अनेकांना यामध्ये कर्जबाजारी होण्याची वेळ देखील आली आहे. फुलंब्री शहरात कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांना जास्तीचा वेळ देण्यात यावा अशी मागणी सुद्धा व्यापाऱ्यांमधून होत आहे. शनिवार आणि रविवार या 2 दिवशी कडक बंद असल्यामुळे फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी गर्दी दिसून आली. यावेळी सोशल डिस्टन्सचा काही वेळासाठी फज्जा उडाला होता. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणासाठी एकच वेळी गर्दी झाली असून नोंदणी करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री.